भक्ति पाशी देवा, गाली तसे बोली।
भक्ति पाशदेव घानीत सेवणी भूत असे भोळी अर्जुनाची बळी ने बांधिला गोपी निवेशिला पाथरी झाला सारथी तो तुका म्हणे माझे पुरवावी आवडी वेगे खाली उडी नारायण पांडुरंग हरी वासुदेव पांडुरंग हरी वासुदेव भक्ती पाशी देव घाली तसे ओळी धूत असे घोळी अर्जुनाची भक्ती जर का तुमच्याकडून होत असेल तर भगवंत तुमच्या संकटाला धावून येतात, नवे नवे उडी घालून येतात. पण भक्ती केलेली असेल तर परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे, भक्तीचा भुकेला आहे. परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग. ज्ञान मार्ग म्हणजे काय, आमच्या मुंबईच्या भाषेत सांगायचं म्हणजे सर्व्हिस ट्रेन. कर्म मार्ग म्हणजे फास्ट ट्रेन आणि भक्ती मार्ग म्हणजे स्लो ट्रेन. कारण आमच्या मुंबईकरांचं जीवन सगळं रेल्वेवरच अवलंबून आहे, आमची लाईफ लाईन असं म्हटलं गेलेलं आहे. ज्ञानमार्ग म्हणजे सर्व्हिस ट्रेन. म्हणजे बाई कसं की ज्ञानमार्ग हा काही ठराविक लोकांसाठी, सगळ्यांनाच काही प्रपंच सांभाळून एवढं ज्ञानी होता येईल असं नाही. मोठमोठाले ग्रंथ वाचायचे, त्याचं वाचन, चिंतन, मनन सगळ्यांनाच काही ते शक्य होतं असं नाही. सर्व्हिस ट्रेन मध्ये बघा, पुढे मोटरमन असतो, पाठीमागे गार्ड असतो आणि रेल्वे स्टेशनवर अनाउन्समेंट होते की ही सर्व्हिस ट्रेन आहे, यार्डात जाणार आहे, कृपया या ट्रेन मध्ये कोणीही बसू. अनाउन्समेंट करतात की नाही? पण अगदीच जर मोटरमनच्या ओळखीचा कोणी जर अगदी निकटचा असेल, मित्र किंवा नातेवाईक, तर तो त्याला आपल्या केबिन मध्ये घेऊ शकतो. पण जर का आपण जबरदस्तीने त्या ट्रेन मध्ये बसून प्रवास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी साइडिंगला जाऊन बसतो. ज्ञानमार्ग हा देखील तसाच आहे, ज्ञानी लोकांसाठी, सगळ्यांनाच ते शक्य होईल असं नाही. कर्ममार्ग म्हणजे फास्ट ट्रेन. एकदा एका स्टेशनवर ना गाडी सुटली की काही ठराविक स्टेशनवरच थांबते आणि मग शेवटच्या स्टेशनला जाऊन पोहोचते, सगळी स्टेशन घेत नाही. कर्ममार्ग हा देखील तसंच आहे. ही दासनवमी, रामनवमी, श्रावण महिना, कळलं? ठराविक जे दिवस असतील तेवढ्या त्या दिवशी यायचं, इथे मंदिरामध्ये कीर्तन ऐकायचं, कथा ऐकायची. पण भक्ती मार्ग म्हणजे काय, ही स्लो ट्रेन. म्हणजे एकदा एक गाडी सुटली एखाद्या स्टेशनवर ना, ती शेवटच्या स्टेशनला जाईपर्यंत प्रत्येक स्टेशन घेत घेत जाणार. एकही स्टेशन असं नाही की त्या स्टेशनवर गाडी थांबली नाही. भक्ती मार्ग हा तसा आहे की रोजच्या रोज उपासना, रोजच्या रोज साधना, रोजच्या रोज नामस्मरण, रोजच्या रोज भगवंतांचं दर्शन. काही लोक अजूनही आहेत की ज्या दिवशी मंदिरामध्ये जाणार नाही, दर्शन घेणार नाही, तो दिवस म्हणजे पापाचा असं समजतात. अजूनही काही मंडळी आहेत. सातत्याने भक्ती, एकही दिवस त्याच्यामध्ये खंड नाही. आम्ही नेहमी कीर्तनकार सांगतो की भक्ती मार्गामध्ये, नामस्मरणाच्या मार्गामध्ये तुम्ही किती वेळ भक्ती केली त्याला महत्वच नाहीये. लांबीला महत्व नाहीये, खोलीला महत्व आहे. 24 तासामध्ये तुम्हाला जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ तुम्ही भक्ती करा. अगदी एक माळ दिवसाची केली तरी देखील हरकत नाही. पण ती माळ करत असताना भगवंत आणि मी याच्यामध्ये दुसरा काहीही विचार असता कमा नये. पण 4 तास नुसतं माळ घेऊन बसलात पण लक्ष जर तिथे नसेल तर उपयोग काय. म्हणूनच म्हटलं लांबीला महत्व नाहीये, खोलीला महत्व आहे. कशी करता 5 मिनिटं केली तरी चालेल, पण ती 5 मिनिटं एकाग्र चित्ताने भगवंतांजवळ आपण एकरूप झालं पाहिजे. त्यावेळेला प्रपंचाचे विषय आपल्या डोक्यामध्ये असता का म्हणे. भक्ती विना वश नाही, विण्याने मामृदुंग नादाने.
कन्यादान फलाते कैसा पावे मृदंगनादा वादन कीर्तन कला आहे नाही असं आणि ते महत्वाचंच आहे पण हे किती उत्तम तबला वाजवत आहेत हे किती उत्तम पेटी वाजवत आहेत किंवा मी किती उत्तम कीर्तन करते महत्व आहे नाही असं नाही पण ते करत असताना ते कितीही जरी चांगली कला असली पण जर का मनामध्ये भाव नसेल भावपूर्ण ती भक्ती नसेल किंवा ते वादन कला नसेल तर ते गाणं ते वादन श्रोत्यांपर्यंत पोहोचेल का मग भगवंतांपर्यंत कसं पोहोचणार पण वाजवताना थोडस कमी जास्त इकडे इकडे किंवा मी म्हणताना थोडस कमी जास्त 19-20 झालं तरी हरकत नाही पण त्या म्हणण्यामध्ये त्या कलेमध्ये ते जे काही सादरीकरण आहे त्याच्यामध्ये जर भक्ती असेल भाव असेल तर ते केलेलं गायन वादन हे भगवंतांपर्यंत पोहोचत भक्ती विना वशनो हे वीण्याने वा मृदुंगनादा पूर्वीच्या काळी बघा कीर्तनामध्ये मृदुंग असायचा पूर्वीच्या काळी पण एकदा काय झालं एका कीर्तनकारांचं कीर्तन चालू महा तबला बाई आला कसा काय तर त्याचं कारण असं की एकदा मृदुंग आणि ते कीर्तन चालू होत पण तो मृदुंग काही बोले ना हो ते कणिक वगैरे लावली पण ते काही नाहीच म्हणजे नीट बोलतच नव्हता ते बुवा संतापले त्यांनी काय केलं तो मृदुंग घेतला आणि खाली टाकला रागाने खाली टाकला खाली टाकल्यानंतर त्या मृदुंगाचे झाले दोन तुकडे फोडा तपी बोला आणि म्हणून तबला तपी बोला आणि म्हणून तबला तबला आणि गाता भक्ती विना वशनो हे विण्याने वा मृदुंगनादाने कन्यादान फलाते कैसा पावे मृदंगना दाने कन्यादानासारखं दुसरं पुण्य नाही वेगवेगळ्या प्रकारचे दान आहेत गुप्त दान भू दान त्याच्यानंतर तुमचं सुवर्ण दान अन्न दान वस्त्र दान जल दान आणि मतदान फुकट गेलेलं आम्ही फार मोठ्या आशाने करतो पण ते नेहमीच फुकट जात पण आता तशी परिस्थिती नाही बरं चांगले दिवस हळूहळू येत चाललेले आहेत आणि अजून येतील काय माहितीये का कि थोडस संयम ठेवायला हवा की नको तूप खाल्लं की लगेच रोप येतं 70 वर्षाची बसबस पुरी सगळी ती निस्तरायला काही वर्ष करावी की नको पंढरीनाथ भगवान रागवू नका मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने नाही आम्ही अपक्ष आहोत आम्ही त्याच्या पक्षाचे आहोत रामरायाच्या जे सत्य असेल ते बोलायचं असत्य असेल ते टाळायचं पण कन्यादानासारखं दुसरं पुण्य आणि त्याचं पुण्य फार आहे कन्यादानाचं पण ती सुद्धा आपली स्वतःची सगळी सजीव हवी पण कन्यादानाचं पुण्य आपल्या पदरी पडायला हवं म्हणून जर का तुम्ही मृदंगना म्हणजे मृद म्हणजे माती मातीची अंगना म्हणजे तो पुतळा जर का तुम्ही एखाद्याला दान केला ती ही कन्या म्हणून मी तुम्हाला दान करतोय त्याचं पुण्य मिळेल नाही मिळणार त्याच्यासाठी सजीवच कन्या हवी की नाही कन्यादान फलाते कैसा पावे मृदंगना दाने परमेश्वरा भक्तीचा भुकेलाय भावाचा भुकेलाय एकच दृष्टांत देते कारण तो 10 मिनिटाचा जवळ दृष्टांत आहे आणि पूर्वनुग्रह आटपते आणि कथा बघत आहे मगाशी यांनी सांगितलं ऐकलं यांचं निरूपण निर्गुण भक्ती सगुण भक्ती आणि दासबोधामध्ये गणेशाचं वर्णन केलेलं आहे सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे पण तू सद्गुरूचं वर्णन म्हणजे कल्पनेपलीकडील आहे ते करूच शकत नाही आपण त्याच्यावरनं मला तो दृष्टांत आठवला म्हणून मी सांगते मगाशी तुमचं ऐकत असताना मला आठवला म्हटलं आज सांगू याच कीर्तनामध्ये नाही तर पुन्हा विसरायला व्हायचं काल मी सांगितलं की भक्ती कशी असावी कशी भक्ती केली म्हणजे भगवंतांपर्यंत पोहोचते नेमकी आम्ही कशी करतो आम्ही असं नेहमी म्हणतो की आम्ही एवढं सगळं करतो पण आम्हाला काही फळ मिळतच नाही हो त्याचं काय चुकतंय नेमकं यथा सांग ते कर्म काही घडे दाणी घडे कर्म ते पुण्य गाठी पडेल अशी आमची अवस्था होती पण काहीतरी चुकतंय हो आमचं काही
काहीतरी चुकतंय, मग ते नेमकं काय चुकतं, भगवंताला नेमकं काय अभिप्रेत आहे, कसं वागल्याने भगवंत आपला वश होणार, त्याच्यावरनं मला तो दृष्टांत आठवला म्हणून सांगते. भगवंत ज्या वेळेला मथुरेत आले त्यावेळेला त्यांनी काय केलं, लष्करी शिक्षण आधी पहिल्यांदा स्त्री पुरुषांसकट सगळ्यांना द्यायला सुरुवात केली की सगळ्यांना दोन हात करण्याची तयारी पाहिजे. त्या काळामध्ये सत्यभामा नरकासुराचा वध त्यावेळेला युद्धाला गेलेली होती आणि सशक्तपणे आणि पराक्रमाने ते युद्ध केलं होतं सत्यभामेने. आणि मथुरेमध्येच भगवंतांचे सुलत 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 असा तो भाऊ म्हणजे लांबचा नातं होतं उद्धव, आपल्याला माहिती सगळ्यांना उद्धवाची कथा. ते अतिशय बुद्धिमान होते आणि तेवढेच तार्किक होते, म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रॅक्टिकल, स्पष्ट मराठीत बोलायचं म्हणजे. काही इंग्रजी शब्द असे आहेत की ते मराठीत आपल्याला झटकन समजतील असं नाही, पण ते इंग्रजी मध्ये सांगितल्यानंतर मग ते मराठी समजतं. प्रॅक्टिकल पण अतिशय बुद्धिमान होते आणि ते मनामध्ये विचार करायचे की मथुरेमध्ये असं कोणीच दिसत नाहीये की आपल्याशी त्यांच्याशी आपण मैत्री करावी, कारण वेळ जुळली पाहिजे की नाही, विचार जुळले पाहिजे की नाही एकमेकांचे, त्याच्याशिवाय मैत्री होणार कशी. भगवान गोपाळ कृष्ण हे एकच आहे मैत्री करण्यासाठी, म्हणून ते अगदी निकटचे झाले भगवंतांच्या, दोघांची छान मैत्री जमली, नाताही होतं आणि भक्तही होते भगवंतांचे, ध्यान धारणा वगैरे अत्युच्च पदावर होते, कुठल्या कशातच काही कमी नव्हतं. ती मैत्री टिकली पाहिजे हो शेवटपर्यंत, ते विचार जुळले पाहिजे. आम्ही काय करतो, युती करतो, पण ती शेवटपर्यंत टिकते का, जुळली नाही म्हणूनच तुटली ना. आज एवढे वर्षांनी युती होती पण तुटली की नाही ती, हो बोलायचं पंढरीनाथ भगवान राज्य जरी वेगळं असत शेवटी भारताचाच एक भाग आहे ना, काय सोयीसाठी ती फक्त वेगवेगळी राज्य आहे, नाही तर सगळे आपण एकच आहोत, भारतीयच आहोत ना, आपण म्हणताना काय म्हणणार हिंदुस्थान किंवा भारतीयच म्हणणार की नाही आपण. आणि एकदा उद्धव आणि भगवान गोपाळ कृष्ण नौकेमध्ये बसले यमुनेमध्ये आणि नौका विहार करण्यासाठी असं चालले त्या नदीतून यमुनेतून आणि छान असं सुंदर निळशार पाणी, सुंदर असं वातावरण आणि दोघं जण गप्पा मारून बसलेले आहेत नौकेमध्ये आणि समोरून एक कमळ वाहत आलं, कमळ, ते कमळ भगवंतांनी उचललं, ते हुंगलं आणि भगवंतांच्या नेत्रामध्ये टचकन दोन अश्रू आले. उद्धवांना असं वाटलं की बहुतेक ती कमळाची त्याला एलर्जी असावी, अशी एलर्जी असणारी बरीच कमळ आहेत, बरेच जण कमळाची एलर्जी असणार आहेत की नाही, आता तरी हो म्हणा, कमळाची एलर्जी असणारी बरेच जण आहेत, पण आपण काय तिथे लक्ष द्यायचं. उद्धवांना असं वाटलं की बहुतेक यांना कमळाची एलर्जी आणि म्हणून डोळ्यातून पाणी आलं असते, कोणाकोणाला कसली कसली एलर्जी असते त्याप्रमाणे असणार, ते हुंगल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं. उद्धव म्हणाले की अरे बापरे, म्हणजे ते टाकून द्या कमळ, टाकून द्या, तुमच्या नेत्रातून पाणी आलं म्हणे. भगवंत म्हणाले त्या कमळामुळे माझ्या नेत्रातून पाणी आलं म्हणे. ते हुंगलं आणि ते हुंगल्यानंतर त्या कमळाला माझ्या राधेच्या शरीराचा स्पर्श झालेला, तो वास आला आणि म्हणून मला राधेची आठवण येऊन मला डोळ्यातून नेत्रातून माझ्या अश्रू आले. कारण मला माहिती आहे तिकडच्या किनाऱ्यावर गोकुळातला जो किनारा आहे तिथे राधा रोज येऊन बसते, माझी आठवण काढते, ते कमळ भुंकते आणि नंतर ते पाण्यामध्ये सोडते, कृष्णार्पण असतो आणि ते माझ्याकडे आलंय, ते राधेचा स्पर्श झालेला ते कमळ आणि म्हणून मला तिची आठवण आली आणि डोळ्यातून पाणी आलं. काय अत्युच्च पदावर असेल हो राधा सुद्धा. 12 वर्ष झाली मला गोकुळ सोडून, पण अजूनही गोकुळातली लोक मला विसरलेली नाहीत, बरं, सगळेजण माझी आठवण काढत असतील. उद्धव खरं सांगू का, मला खूप इच्छा आहे रे गोकुळात जायची, पण मी जर तिथे गेलो नाही ना, गेलो ना समजा मी तिथे, तर काय होईल माहिती का, मी पुन्हा मथुरेमध्ये येऊ शकणार नाही रे, ते प्रेमपाशामध्ये मला इतकं बांधून ठेवतील की माझं पायच निघणार नाही तिकडे. त्यामुळे मी
मी जाऊ शकत नाही गोकुळामध्ये, पण उद्धवा तुला एक विनंती करू का, तू जाशील का माझ्या वतीने गोकुळामध्ये? जाशील? आपल्याला काय बघायचंय, भक्ती कशी करावी आणि कशी भक्ती असावी याच्यावर आपला हा दृष्टांत सांगणार आहे. तू जाशील का? उद्धव छदमीपणे हसले. ते मनामध्ये म्हणते की असं कोणी कोणाची वाट बघत असतं का? आता 12 वर्षांचा कालावधी झाला कृष्णाने इथे मथुरेमध्ये येऊन, आणि अजून कोण कशाला त्यांची आठवण काढतील? यांना सुद्धा आपली आठवण येते, आणि हेच प्रेमळ आहे, दयाळू आहे, त्या गोकुळातल्या सगळ्यांची आठवण येते, पण त्यांना काही येत असेल असं नाही. उद्धव म्हणाले की कृष्ण असं कोणी काही कोणी इतके वर्ष कोणी वाट बघत नसतात, एवढी काही कोणी आठवण काढत नाही. भगवान गोकुळ कृष्ण म्हणाले की ते बरोबर आहे, पण गोकुळातली लोक तशी नाहीयेत, ती अजूनही माझी आठवण काढतायत. तुम्ही जाल का गोकुळामध्ये? ठीक आहे म्हणे जाईल. जायला 4 दिवस, यायला 4 दिवस, आणि एखाद दुसरा दिवस तिकडे बंद झालं ना, 8 दिवसात मी जाऊन परत येईन. भगवान गोपाळ कृष्ण म्हणाले की तुम्ही जा तर खरं आधी गोकुळामध्ये, मग कधी यायचं ते आपण नंतर बघूया, पण प्रथम जा तरी. आणि भगवंतांचा निरोप घेऊन उद्धव निघाले व गोकुळामध्ये आले. पण तत्पूर्वी भगवंतांनी काय केलेलं होतं की आपल्या गळ्यातली वैजयंती माला उद्धवांच्या गळ्यामध्ये घातली होती की ही माळ पाहिल्यानंतर ती लोक निदान तुमच्याशी बोलतील तरी, नाहीतर बोलणार देखील नाही. कारण जो भक्त असतो ना, निस्सीम भक्त असतो ना, तो आपल्याच मस्तीत असतो. कारण त्याला माहिती होतं की मी भगवंतांचा आहे आणि भगवंत माझे आहे, त्यामुळे बाकीच्या गोष्टींचं त्यांना काही देणं घेणं नसतं. समर्थांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तयासी लौकिकी जाड नाही. बरोबर आहे की नाही? तो आपल्या मस्तीमध्ये असतो, त्याला काही कोणाशी देणं घेणं नसतं जगाशी. पण वैजयंती मला पाहिल्यानंतर ते तुमच्याशी बोलतील, आणि म्हणून ही घेऊन जा. त्या उद्धवाच्या गळ्यामध्ये घालतात, उद्धव निघतात, गोकुळामध्ये येतात. आणि गोकुळामध्ये त्यांचं जेव्हा रथ येतो, त्यावेळेला ते पेंड्या वगैरे सगळे ते गोप सगळे तिथे ते गुरं राखण्यासाठी आलेले असतात. आणि समोरून रथ येताना दूरवरून बघतात, आणि इतका आनंद होतो की अरे आला रे आला आला, आपला कान्हा आला, कान्ह्याचा रथ दिसतोय. आणि दूरवरून उद्धव साधारणपणे कृष्णासारखे दिसत होते, कारण चुलत चुलत भाऊ म्हटल्यानंतर साधारणपणे दिसायला सारखे होते. आणि ती वैजयंती माला वगैरे गळ्यातल्या दिसत होत्या. आला आला आपला कान्हा आला. त्या मुलाला एवढा आनंद झाला, पाय वर करून करून बघत होते की कधी एकदा तो रथ आपल्या जवळ येतोय, आणि कान्ह्याच्या त्या चरण कमलांवर आपण नतमस्तक होतोय. आणि जसा तो रथ जवळ आला आणि त्या उद्धवाला पाहिलं मात्र, आणि निराश झाले. नाही रे, हा आपला कान्हा नाही, हा कोणीतरी दुसराच दिसतोय. तो पेंड्या तर खालीच बसला, आणि इतका निराश झालेला की त्याच्या वयाला न शोभणारं गांभीर्य त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं होतं. सगळी मुलं पाठ वळवली आणि जायला निघाली की हा आपला कान्हा नाही म्हणून. तिथेच उद्धवाला पहिला धक्का बसला की आपण जे मनामध्ये विचार करत होतो की एवढे वर्ष कोणी कोणाची वाट पाहतायत का, आणि हे खरोखरच कान्हीची वाट पाहताय की कान्हा नाही म्हटल्यानंतर हे निराश होऊन निघाले की हो. उद्धव रथातून उतरले, चालायला लागले, पण अंग संपूर्ण शहारलं उद्धवांचं. परमाणू असतात बघा, परमाणू भावनांचे, तसे हे भक्तीचे परमाणू. कृष्ण कृष्ण शुक चिमण्या बोलती, आणि ते ऐकूनही फळ पल्लव डोलती. कृष्ण 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 असा ध्वनी त्यांच्या कानावर यायला लागला. आणि शहारलं त्यांचं शरीर की अरे काय, किती अत्युच्च पदावर भक्ती गेलेली या लोकांची. पण तरी सुद्धा काय असतं, थोडासा अहंभाव असल्यानंतर माणूस, अहंकारी माणूस झटकन कुठली गोष्ट मान्य करत नाही. उद्धव तसेच पुढे पुढे जात राहिले आणि नंदपाटलांकडे आले. नंदपाटलांकडे आल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा गावचा राजा म्हणजे काहीतरी चांगला असेल. पण असं कळकट्ट मळकट्ट धोतर, कसला तरी अंगरखा, दाढी वाढलेली अशी ती, आणि असं काहीतरी विचित्र स्वरूप दिसलं नंदपाटलांचं. स्वागत केलं ते उद्धवाचं, त्याला बसायला आसन दिलं, मध आणि पाणी दिलं. पूर्वीच्या काळी त्या काळामध्ये मध आणि पाणी देऊन स्वागत करण्याची पद्धत होती. नंतर मग गुळ आला, गुळाचा काढा आणि पाण्याचं भांडं, तांब्या भांडं. कोकणामध्ये अजूनही तशी पद्धत आहे की कोणीही अनोळखी माणूस आला तरी तांब्या भांडं आणायचं, गुळाचा खडा आणायचा, आणि मग कोण कुठले वगैरे नंतर चौकशी, पण अगोदर नाही.
पण मुंबई मध्ये अगोदरच सगळं देऊन झालेलं आहे. मुंबईचं नाव तुमच्या समोर उभं आहे, ते सेफ्टी डोअर असं ते आम्ही उघडतही नाही. बाहेर कोण हवाय? आधी पहिले आधी कुत्रा भुंकतो आणि नंतर बाई ऐका घरात बाई गेल्या कीर्तनाला नंतर या. अरे मी म्हणते तुमचं काही भांडण असेल पण ते आलेल्या पाहुण्याला कशाला त्रास. पण अजूनही कोकणामध्ये वगैरे किंवा इथे याही पट्ट्यामध्ये कोणीही जरी अनोळखी माणूस आला तरी गुळाचा खडा पाण्याचा तांब्या म्हणत पुढे ठेवायचं. आदरात इथे करण्याची पद्धत मध पाणी दिलं त्या उद्धवांना. आणि एवढ्या काय झालं की उद्धवाने विचारलं नंद पाटलांना की तुमची काही तब्येत बरी नाहीये का, काही दुःख आहे का तुम्हाला? नाही हो का? नाही म्हणे चेहरा तुझा असं मुलाम का दिसतो? नंद पाटलांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. काय उत्तर दिलं? की ज्या वेळेला कान्हा गोकुळ सोडून मथुरेमध्ये गेला तेव्हापासून ही अशीच स्थिती आहे आमची. कितीही हसायचं म्हटलं तरी आमच्या चेहऱ्यावर हसू येतच नाही. हो काय करेस, नित्य व्यवहार चालू आहे, ते व्यवहार थांबलेले नाहीयेत. पण सगळ्यांचीच अशी स्थिती. आणि कृष्णाचं नाव ऐकलं मात्र आतून ती यशोदा धावत धावत आली. तिच्या हातामध्ये तलवार होती. त्या उद्धवाला समजेना की हा काय प्रकार आहे, धावत धावत वेण्यासारखी आली आणि दरवाजामधनं येत असताना ते दरवाजामध्ये कुठे खिळा होता, त्या खिळ्यामध्ये वस्त्र अडकलं, ते फाटलं आणि खाली पडली, भोवळ येऊन खाली पडली. त्या आजूबाजूला दास्या होत्या, त्या धावल्या. ते यशोदेला कशी बशी सावध केली, तिला ती खोप पडलेली तिला उचललं, बाजूला नेलं, आतमध्ये नेलं. आणि हे पाहिल्यानंतर उद्धव विचारत आहेत नंद पाटलांना की हे म्हणे काय झालं यांना, असं का करतायत त्या? म्हणे कृष्ण गेल्यापासून तिची हीच परिस्थिती आहे. मधुरेचं नाव ऐकलं, कृष्णाचं नाव ऐकलं की अशीच तलवार घेऊन धावत धावत येते, पण ती त्या माणसापर्यंत पोहोचूच शकत नाही, मध्येच भोवळ येऊन खाली पडते. पण जर का यदा कदाचित त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली तर काय म्हणते की ही तलवार तुम्ही घ्या, माझ्या अंगात तेवढी ताकद नाहीये, ही तलवार घ्या आणि माझा उजवा हात कापून टाका त्या तलवारीने, का तर याच हाताने मी माझ्या कान्हाला उखळाला बांधलं, उखळाला बांधलं, या हाताने मी माझ्या कान्हाला बांधलं. मस्ती करायचं म्हणून आणि याच हाताने मी कान्हाला जेवू घातलं नाही, त्याला उपाशी ठेवलं का? पण त्याची मस्ती कमी व्हावी. आई म्हणून घेण्याचा अधिकार मला नाही. माझे हात कापून टाका, ही तलवार घ्या आणि माझे हात कापून टाका. अहो एवढंच नाही, रोज पहाटे लवकर उठते ती. कृष्ण ज्या घरा त्या खोलीमध्ये झोपायचा ना, त्या खोलीमध्ये जाते यशोदा आणि जागो मोहन प्यारे जागो म्हणायला सुरुवात करते. किती वेळ तिचं सांगतो ते तिचं तिलाच माहिती, पण नंतर तिला शेवटी सांगावं लागतं की यशोदे आता कान्हा आता इथे कुठे आहे ग? तो गेला की मथुरेला 12 वर्षांपूर्वीच गेला, शिक्षणासाठी गेलाय ना. अगं करिअर महत्वाचं आहे की नाही? करिअर महत्वाचं आहे ना. शिक्षणासाठी कान्हा गेलाय मथुरेला, आता तो कसा असेल बरं? आणि मग ती नित्य कामाला लागते, हे रोजचं आहे ना. 12 वर्षापर्यंत हेच चाललेलंय कान्हा गेल्यापासून. अजूनही तिला असं वेडीला वाटतंय की कान्हा माझ्या जवळ आहे, कधीतरी येईल, मला हाक मारेल, मला येऊन मिठी मारेल. डोळ्यात प्राण आणून ती कान्ह्याची वाट पाहते. नंद पाटील रडायला लागले, उद्धवांना देखील रडायला आलो. अतिशय तार्किक असणारे उद्धव पण त्यांच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आलं की अरे हे किती भक्तीचा हा आवेग, भक्तीच्या भावानंतर एवढा अत्युच्च आवेग असू शकतो हे आज प्रथमच ते अनुभवत होते. हो ते देखील काही कमी नव्हते, विद्वान होते, हुशार होते, ध्यानधारणा करायचे, कृष्णाला आपलंस करून घेतलं होतं. पण कुठेतरी कमतरता होती, ती कमतरता काढून टाकण्यासाठी कृष्णाने त्यांना गोकुळामध्ये पाठवलं. तिकडनं उद्धव निघाले की नाही नाही म्हणे ही वेडी लोक आहेत, यांना काहीतरी शिकवलं पाहिजे. आपण गोपिकाला भेटायला आले, त्या गोपिका कशा होत्या? केस देखील कित्येक दिवसात विंचरलेले नव्हते, केसाला फळी लावलेली नव्हती, तेल लावलेलं नव्हतं, काय ते कळकट्टा कपडे कशा त्या वावरत होत्या? पण ज्या वेळेला कृष्ण गोकुळामध्ये होता ना, त्यावेळेला मात्र गोपिका दटून दटून असायच्या. अय अहो म्हणे ही तुमची ही काय अवस्था आहे, केसाला तुम्ही फळी लावली नाही, तेल लावलं नाही, कळकट्टा कळकट्टा कपडे, हे असं तुम्हाला धावत कसं, कोणासाठी राहायचं सांगतो?
ज्या वेळेला कान्हा इथे गोकुळामध्ये होता ना, त्याला त्याच्या नजरेला आम्ही बऱ्या दिसावं म्हणून आम्ही ते सगळं साधू श्रृंगार करायचो. तर आता कान्हाच निघून गेला, आता कोणासाठी करायचा हा साधू श्रृंगार? कोणासाठी करायचा? त्या उद्धवाला असं वाटलं की नाही हे बरोबर नाहीये, वेड्यात या. ते उद्धव म्हणताय त्या गोपिका रडा लागल्या, आमचा कान्हा कसा आहे पहिला प्रश्न विचारला आणि त्या गोपिका लागल्या रडायला. ते उद्धव मनामध्ये विचार करते की दोन दिवसापूर्वीचीच घटना आपण इथे येण्यापूर्वी, दोन चार दिवसांपूर्वीची, कान्हाच्या नेत्रातून देखील पाणी आलं होतं यांच्या सगळ्यांच्या आठवणीने. ती आठवण आपण त्यांना सांगावी म्हणजे कदाचित त्यांना आनंद होईल की जसं कान्हाच्या आठवणीने आम्ही रडतोय ना तसंच कान्हा देखील आमच्यासाठी रडतोय. आनंद होईल की नाही? ते उद्धव म्हणाले की जसं तुम्ही कान्हाच्या आठवण काढता आणि डोळ्यातून पाणी येते, नेत्रातून पाणी येत आहे ना, असंच कान्हाच्या देखील नेत्रातून पाणी येतो बरं. तुमच्या आठवणीने कान्हा तुम्हाला अजून विसरला नाही बरं, विसरला नाही. वास्तविक उद्धवाना असं वाटलं की हे ऐकल्यानंतर गोपिका आनंदाने नाचायला लागतील की कान्हा आम्हाला विसरला नाही, आमची आठवण काढतो. अहो पण झाला उलटाच प्रकार. हे उद्धवाने सांगितल्यानंतर त्या गोपिका संतापल्या, डोळे लालबुंद झाले आणि त्या उद्धवाना विचारते की तुम्ही आमच्या कान्हाला रडूस कसं देता? अहो तो ज्या वेळेला गोकुळामध्ये होता ना कान्हा, त्यावेळेला एवढा आनंदात होता की आम्ही कधीही त्याच्या नेत्रामध्ये अश्रू पाहिले नाही, नवे नवे आम्ही त्याच्या नेत्रामध्ये अश्रू येऊच दिलेले. किती आनंदात असायचा. आणि तुम्ही म्हणताय की कान्हा रडतोय, तुम्ही थांबवू शकत नाही का त्याला? आमचा निरोप सांगा कान्हाला जाऊ, त्याला म्हणावं की ज्या वेळेला गोकुळातून तू बाहेर पडलास ना त्यावेळेला अश्रूंचं दान तू आम्हाला केलं होतंस, आणि एकदा दान केलेली वस्तू पुन्हा घेण्याचा अधिकार तुला नाही, तो वापरण्याचा अधिकार तुला नाही, तू रडूच शकत नाहीस. त्या अश्रू तू आम्हाला दान केलीस, आम्हाला रडण्याचा अधिकार दिलाय त्याला नाही, पण आम्ही जास्त रडू पण शकत नाही का? तर ते रडताना भगवंतांची जी प्रतिमा आमच्या नेत्रामध्ये आहे ती कदाचित पुसली जाईल, निघून जाईल ही भीती आम्हाला, त्यामुळे आम्ही मुक्तपणे रडू देखील शकत. आणि हे सगळं पाहिलं आणि तो उद्धव म्हणतोय की किती वेडे आहात ग तुम्ही, किती वेडे आहात. अगं ज्या कान्हाला तुम्ही आपला कान्हा म्हणताय, ज्या भगवंताला तुम्ही स्मरताय, त्याची आठवण करताय, त्याच्या आठवणीने रडताय, तो भगवंत तेवढाच नाही तुमच्या कान्ह्यापुरता मर्यादित. भूजल तेज समीर रवी शशी काष्ठादिकी असे भरला, तो सर्व चराचरामध्ये भरलेला आहे, तो अपाद आहे, तो अपाणी आहे, निर्गुण निराकार आहे. तुम्ही कसली भक्ती करताय आणि हे काय करताय, तुमचे वेडे चाळे काय चाललेत काय? कोण म्हणत आमच्या कान्हाला हात नाही? ज्या वेळेला गोकुळामध्ये तो होता ना त्यावेळेला कितीतरी वेळेला त्याचे हात हातामध्ये घेतले, त्याच्या हातांचा स्पर्श, करकमलांचा स्पर्श आम्हाला झालाय. अहो कितीतरी वेळेला त्याच्या त्या पदकमलांवर आम्ही मस्तक ठेवलाय, अश्रू ढाळले आनंद अश्रू. आणि तुम्ही म्हणताय तो अपाद आहे, अपाणी आहे, खोट म्हणताय तुम्ही. ते उद्धव म्हणाले की मी निर्गुणाबद्दल बोलतोय, निर्गुण भक्ती बद्दल बोलतोय, आम्हाला मान्यच नाही. वेदांतामध्ये तसं सांगितलेलं असेल, पण तसं जर असेल तर सगळं जेवढं निर्गुण आहे तेवढं सगळं घेऊन जा आमच्या गोकुळातलं आणि कान्ह्याला एकट्याला इथे पाठव, सगळं घेऊन जा, आम्हाला फक्त कान्हा पाहिजे, आम्हाला बाकी काही नको. आम्ही आमच्या कन्हैयाला फक्त ओळखतो, बाकी आम्ही कोणाला ओळखत नाही. दोन दिवसांसाठी आलेले उद्धव 6 महिने गोकुळामध्ये राहिले, रोज नवीन नवीन अभ्यास करून यायचा आणि त्यांच्यावर काही परिणाम होतोय का त्या गोपिकांवर बघण्याचा प्रयत्न करायचा. वेगवेगळ्या प्रवचनाद्वारे ते शिकवायचे त्यांना, पण तरी देखील सगळं प्रवचन ऐकून घ्यायचे शांतपणे, पण शेवटी विचारायच्या म्हणजे जसं भैरवी झाल्यानंतर सगळ्यावर पाणी, त्याप्रमाणे त्या काय म्हणायचे, सगळं प्रवचन संपल्यानंतर हे खरं आहे का? एवढं एकच फक्त अतिशय अडाणी असलेली अशी गोपिका, तुम्ही जे सांगताय ते सगळं खरं आहे का? आम्हाला नाही पटत.
आणि मग मात्र उद्धव मनामध्ये म्हणतात की वेदांत कितीही श्रेष्ठ असला, कितीही खरा असला, तरी तो बुद्धीचा नाही तर हृदयाचा विषय आहे. वाक्य महत्वाचं आहे. वेदांत कितीही श्रेष्ठ असला तरी देखील खरा आहे तो खोटा नाहीये, पण कितीही श्रेष्ठ असला तरी तो बुद्धीचा नाही तर हृदयाचा विषय आहे. आणि भक्ती म्हणजे काय हे तिथे गोकुळामध्ये राहून उद्धवांना कळलं. ज्या वेळेला ते मथुरेहून गोकुळामध्ये आले ना, त्यावेळेला एकदम टकाटक होते, एकदम अप टू डेट मराठी करत. पण ज्या वेळेला गोकुळातून पुन्हा 6 महिन्यानंतर मथुरेमध्ये आले, त्यावेळेला त्यांचीही स्थिती तीच होती. दाढी पिशा वाढलेल्या आणि ते कळकट्ट मळकट्ट कपडे. आणि मथुरेमध्ये आल्यानंतर भगवंतांच्या चरण कमलांवर नतमस्तक झाले, लोटांगण घातलं. उद्धवाला उठवून उभा केलं कृष्णाने, विचारलं की हे काय चाललंय काय तुमचं उद्धवा, अहो हा बदल कधीपासून तुमच्यामध्ये, गोकुळात गेल्यापासून. कृष्णा तू अगोदरच का मला सांगितलंच नाही की तुझ्या भक्तीमध्ये काहीतरी कमतरता आहे, काहीतरी न्यूनता आहे, अहंपणा आहे तुझ्यामध्ये, हे तू स्वतः का नाही सांगितलंस मला. भगवंत म्हणाले की अहंकारी व्यक्तीला तू अहंकारी आहेस असं सांगून समजत नाही, त्याच्यासाठी ऑपरेशनच करायला हवं, त्याला एनेस्थेशियाच द्यायला. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही पूर्ण आहातच, तुम्ही अपूर्ण नाही, तुम्ही पूर्ण आहात, पण आता तसे झालं, तुम्ही परिपूर्ण झालात, परिपूर्ण झालात. आता ज्ञान तर तुमच्याकडे होतच, त्याच्याबद्दल वादच नाही. अतिशय बुद्धिमान असलेले असे उद्धव, ज्ञानी तर तुम्ही होताच, पण आता ज्ञान अधिक भक्ती, भक्ती देखील तुमच्याकडे आहे. मग भगवंत तू कारण मला भक्तीचे धडे दिलेस? भगवंतांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे की भक्तीचे धडे मी देऊ शकत नाही, प्रेम मी देऊ शकत नाही, मी बाकी सगळं काही देऊ शकतो, पण प्रेम मिळवण्यासाठी संतांच्या सहवासामध्ये जावं लागतं, तिथेच प्रेमाची प्राप्ती होते. आणि भक्ती होता होता ती अत्युच्च पदावर कधी जाते हे कळत देखील नाही. बरं, तेवढंच फक्त मी देऊ शकत नाही, बाकी सगळं मी देऊ शकतो. आणि म्हणूनच मूळ पदामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती पाशी देवा नाही तसे उडी, भक्ती पाशी thank you.